स्वागत सकाळी 11 बातम्यांमध्ये। गुन्हेगारी विश्वात चोर राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपलू या अट्टल चोराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून घरफोड्यांचे तब्बल 52 गुन्हे उघडकीस आले आहेत। फक्त दिवसा घरफोड्या करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे। त्याचे साथीदार सारखे बदलत असतात, तो मात्र कायम आहे, कारण तो केवळ मोरक्या नाही तर चोर राजा आहे। राजेश राम पपलू हे त्याचं खरं नाव, पण त्याला या नावानं कुणीच ओळखत नाही। सर्वत्र तो चोर राजा म्हणून प्रसिद्ध आहे। आज त्याचं वय 31 वर्षाचं आहे। पुण्यातील हडपसर परिसरात तो राहतो। आई वडील गेल्यानंतर वयाच्या 7व्या वर्षी त्यानं पहिली चोरी केली। आजवर त्याचा उद्योग सुरू आहे। यापूर्वी त्याला अनेकदा अटक झाली आहे। फेब्रुवारी 2016 तो कोठडीतून बाहेर आला होता। आता शहरातील घरफोड्या वाढल्या तसा तो पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडलाय। त्याच्याकडून तब्बल 161 तोळा सोनं जप्त करण्यात आलंय। त्याच्या मित्रांनी त्याला चोर राजा अशी सन्माननीय उपाधी दिली आहे। याला त्याच्या मित्रांसोबत तो चोऱ्या करायचा म्हणून त्याला चोर राजा असं त्याच्या मित्रांकडून त्याला नाव ठेवलेलं गेलं आहे। आणि त्याची चोरी करण्याची पद्धत म्हणजे ज्या सोसायटीमध्ये CCTV नाही इथल्या सोसायटीमध्ये तो जनरली चोऱ्या करायचा। आणि चोरी करत असताना प्रत्येक वेळी त्याचा किंवा बऱ्याच वेळी तो नवीन नवीन पार्टनर शोधायचा। आणि कडी कोयंडा असलेलं घर तोडण्यामध्ये स्क्रूड्रायव्हर आणि कटवणीने तोडण्याची त्याची पद्धत होती। चोर राजा फक्त 10 ते 5 याच वेळेत घरफोडी करतो। प्रत्येक वेळी त्याचे साथीदार बदलले असतात। ज्या ठिकाणी CCTV नाहीत अशाच ठिकाणी तो चोरी करतो। जास्तीत जास्त 20 मिनिटात त्याचा कार्यभाग उरकतो। असं असलं तरी त्याला आता जेरबंद करण्यात आलंय। चालू वर्षातील घरफोड्यांना आळा घालण्यात तसंच घरफोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केलाय। नोव्हेंबर अखेरपर्यंत 2017 911 घरफोड्या झालेले आहेत। त्याच्यापैकी 460 घरफोड्या हे उघडकीस आलेले आहेत। आणि साधारण त्यांची जी टक्केवारी आहे ती 50% वर डिटेक्शनचं प्रमाण आहे। चोर राजानं आजपर्यंत 22 पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या केल्यात। चौकशीमध्ये त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांची कामगिरी निश्चितपणे उल्लेखनीय आहे, मात्र तितकीच उल्लेखनीय चोर राजाची कारकीर्दही आहे। अरुण मेहत्रे, Zee Media, पुणे।